हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. एक मस्त कलाकार मी तुमच्या सगळ्यांच्या भेटीला घेऊन आली आहे, ज्याला आपण सगळे पॅडी पॅडी म्हणून ओळखतो, म्हणजेच अभिनेता पंढरीनाथ कांबळी. आणि खूप दिवसांनंतर आज मी त्याच्याशी गप्पा मारते. दादा खूप होय, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आणि राजश्रीच्या सर्व प्रेक्षकांचे खूप आभार. खूप सगळेजण तुम्ही प्रेम करता आमचे बाकीचे काही व्हिडिओज किंवा रील्सवर, सो थँक्यू व्हेरी मच. कसं आहेस? मी उत्तम. कडकडी. तुमची जी जनरेशन आहे ना दादा, त्यांनी प्रत्येक माध्यमांमध्ये आपलं नशीब ट्राय केलं आहे. म्हणजे मग मेट बी कॉमेडी असू देत, सिरियस असू देत, आणि वेगवेगळ्या भूमिका तुम्ही हाताळल्या आहेत. हेच कुठेतरी एका ॲक्टरचं स्किल असतं, राईट? पण मी जरा काही वर्ष थोडंसं मागे जाऊन विचारीन, या सगळ्याची सुरुवात कुठून जाईल? सुरुवात या सगळ्या गोष्टींची, जसं म्हणतो आपण ना, की खरं तर तेव्हा काहीच कळत नव्हतं. विद्यार्थी उत्कर्ष मंडळात माझं अपब्रिंगिंग झालं, म्हणजे मी ज्या कामगार विभागातनं लहानाचा मोठा झालो, करी रोडला मी राहायचो, जिकडे म्हणजे त्यातल्या त्यात आम्ही तेव्हा नवीन म्हाडाच्या बिल्डिंग्ज होत्या, आणि त्या 180 म्हणजे अगदी ज्या बैठ्या खोल्या होत्या त्या 180 स्क्वेअर फिटाच्या बिल्डिंगमधल्या मिळाल्या. आणि तिकडे 180 म्हटल्याच्या नंतर साधारण आत्ता लोकांची बेडरूम असतात तेवढी, हां, किंवा बाथरूम असतात कधी बऱ्याचदा. तर तेवढ्या रूममध्ये लहानाचं मोठं झाल्याच्या नंतर तेव्हा शाळेत जाण्यासाठी, मग अभ्यासासाठी जागा नसायची, मग एकतर आम्ही गच्चीत किंवा कोणाच्या तरी घरी, ज्याच्या घरी कोण नसतं किंवा ज्याच्या घरी खूप कमी माणसं आहेत. आमच्या घरात म्हणजे आम्ही लहानपणी तर म्हणजे आई बाबा, मग आम्ही 4 मग आजी आजोबा येऊन जाऊन, नातेवाईक येऊन जाऊन, तर म्हणजे घरात राबता असायचं. म्हणजे तिकडे म्हणजे असं कोणतरी फुरसतमध्ये बसले असं कधीच व्हायचं नाही, काही ना काही ॲक्टिव्हिटी चालू असायच्या. आणि मग तेव्हा त्या अभ्यास करायला घरात जागा नसायची. मग आता काय, तर कोणीतरी सांगितलं की नामजोशी जी माझी शाळा होती त्या शाळेतच संध्याकाळची, म्हणजे शाळा संपल्याच्या नंतर, 6 नंतर 7 ते 9:30 वाजेपर्यंत ना अभ्यासिका चालतात, जे विद्यार्थी उत्कर्ष मंडळ जे ऑपरेट करत होती. तर म्हणून मग आम्ही तिकडे जायचो. मग अभ्यास म्हणजे ठीक आहे, म्हणजे जो काय सिरियस, म्हणजे मी बऱ्यापैकी म्हणजे 10 मला फर्स्ट क्लास वगैरे, तेव्हाचा फर्स्ट क्लास होता. सो अभ्यास करता करता मग एक दिवस काही संघटक आले, म्हणजे त्या ह्याचे, आणि त्यांनी विचारलं की अरे तुमच्यातलं नाटकात कोण कोण काम करणार? त्याला हे नाटक माहिती होतं काय असतं, ते काहीच त्याचा अंदाज नाही कसं असतं किंवा काय प्रोसेस असते. तर त्या मित्राला, प्रकाश कामठे नावाचा माझा मित्र होता, तर त्याला विचारलं करूया असं म्हणून, हां, मग आम्ही दोघांनी हात वर केले आणि मी गेलो. आणि देवदूत नावाची पहिली एकांकिका मी तिथे केली होती, आणि त्यात आमचं जे कॅरेक्टर होतं ते आम्ही दिवा असतो आणि पाखरं असतात ना आजूबाजूला उठणारी. तर ते परवाला ज्याला म्हणतो आपण, ती पाखरं आम्ही होतो. आणि म्हणजे त्या पाखरांचं काही म्हणजे आयुष्य नसतं किंवा त्यांचं काय, त्यांना काही फार इम्पॉर्टन्स नसतो. दिवा पेटला तरच पाखरं येणार त्याच्या आजूबाजूला. आणि त्यात माझं वाक्य, एक वाक्य होतं मला, ज्याने त्याने त्याच्यासारखेच असावे, त्याच्यासारखेच राहावे असं वगैरे. आणि त्या रिहर्सल करताना ती तेव्हा मजा यायची, पण त्या वाक्यांचे अर्थ कळायचे नाही तेव्हा अजून खूपच सगळं. शाळेत मी 8 वगैरे होतो तेव्हा. आणि मग ते झालं, आणि त्याचा रवींद्र नाट्य मंदिरमध्ये त्याचा प्रयोग झाला होता. तर ते थिएटर पहिल्यांदा जिथे परफॉर्म करायला मिळणार होतं, आणि ते झॅप्ट करून टाकले. ती घटना माझ्यासाठी म्हणजे अरे हे असं काम केलं की अशा थिएटरमध्ये काम करायला मिळतं आणि एवढे लोक समोर येऊन बसतात, तर ते थोडंसं ना बुस्टिंग होतं माझ्यासाठी. आणि मग तिथून मग सुरुवात झाली. मग आमच्या मंडळाच्या आंतरविभागीय एकांकिका स्पर्धा व्हायच्या, मग तिथून मग एक एक एकांकिका कर, मग माझ्यासोबतचे माझे तेव्हाचे माझे मित्र होते, महेंद्र कदम होता त्यात आमचा लेखक दिग्दर्शक, तो बऱ्याच अंशी याच्यात पार्टिसिपेट करायचा. तर मग आम्ही, मग आणि आमचे सिनियर्स कोण, तर मोहन राणे, श्याम खटावकर, नितेश वेंगुर्लेकर, हे सगळे सिनियर्स आमचे. आणि मग त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी शिकत, म्हणजे ना तेव्हा माहीत नाही पण हे आवडतंय आपल्याला, हे 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 ना मनाला काहीतरी रिजवतंय आपल्याला, भावतंय आपल्याला. म्हणून आम्ही त्यांच्या तालमींना पण जाऊन बसायचो, आम्ही आमच्या एकांकिका करायचो. असं करत करत मग वार्षिक स्नेहसंमेलन असतं. मग वार्षिक स्नेहसंमेलनात एक व्यावसायिक नाटक कुठलं तरी जे मंडळातली मंडळी येऊन बसवतात आणि ते प्रेझेंट करतात, मग ते झालं. मग तिथे तर ते असं सगळं एकात एक एकात एक. मग कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर इंटर कॉलेज कॉम्पिटिशन, तर तिकडचा तर माहोल कम्प्लीटच वेगळा होता. मग तिकडे केदार, भरत, अंकुश, विकास कदम, ही सगळी, दीपा परब, कल्पना पितळे आमची, तर ह्या सगळी गँग आमची एकांकिका. तर मग तिकडे ना एक वेगळाच माहोल होता. आणि मग तिथे जेव्हा स्पर्धांना जायचो आम्ही, तर तिथे सगळे कमर्शियलची मंडळी यायची थिएटरची, आणि एकतर तिकडचे परीक्षकच सगळे थिएटरचे लोक असायचे. आणि मग असं वाटायचं की यार हे सॉलिड आहे रे, हा पण आला तो पण आला, आत्ता ना जायचं, नंतर एका स्पर्धा तुमचा परफॉर्मन्स झाल्याच्या नंतर जायचं, असे आम्हाला नेहमी ती दम दिले जायचं.
आणि या प्रोसेसमध्ये मग एकांकिका झाली, मग त्याचं व्यावसायिक नाटक झालं. आमच्यातलीच काही मंडळी होती, म्हणजे देवेन प्रेमचं पहिलं नाटक जे तुमचा मुलगा करतो काय जे मी केलं होतं, त्याच्याही अगोदर देवेनचंच आम्ही प्लॅनचेट एकांकिकेवर बेतलेलं डबल ट्रबल नावाचं नाटक केलं होतं 1995 ला. आणि त्याच्यात निर्मितीबाई, विनय येडेकर, सतीश तारे, स्वतः देवेन पेम ही सगळी मंडळी कोॲक्टर म्हणून लाभली. आणि तो अनुभव आणि ते जे गाठुडं होतं ना, ते आजता काळात खरंच खूप उपयोगी पडतं आहे. तुम्ही कसं काम करायला पाहिजे, कसं डायलॉग डिलिव्हरी करायला पाहिजे, ह्या गोष्टी सगळ्यांना खूप मला आत्तापर्यंत उपयोगी पडतात. आणि मग त्यात मग त्याच्यानंतर व्यावसायिक नाटक झाल्याच्यानंतर मग आमच्यातलीच काही मंडळी, म्हणजे जो केदार शिंदे, राजेश देशपांडे या मंडळींनी टेलिव्हिजनला संधी दिली. सो आणि एक चांगले आर्टिस्ट म्हणून आणि आपल्या एक विश्वासातले मंडळी, की म्हणजे मला माहिती मी याच्यासोबत कम्फर्टेबल असतो, ह्याची माझी भांडणं होत नाहीत, किंवा हा मी सांगेल ते काम ऐकून समजून उमजून करतो. तर त्या पद्धतीनं मग राजेश झाला, केदार शिंदे झाला, बाकी आमची काही त्याच्यानंतरची. आणि मग तो मतलब आणि मग आपल्या इकडे ना लोकांचा काही, आत्ता पण यंगस्टर्सचा ना गोंधळ आहे जरा, की मी जरा फोटो काढले ना, की मला मी जरा काहीतरी रील केले ना तर मला काम मिळतं. ते काही अंशी असेल सुद्धा, पण आत्ता ही कामातनं काम आहे, ती लिंक आहे. तुम्ही उत्तम काम करा, तुम्हाला पुढचं काम मिळतं. तुम्ही ते ठोकून करा, तुम्हाला पुढचं काम मिळतं. आणि रील करून आणि ह्या गोष्टी करून तुम्हाला फार तर एखाद दुसरं काम मिळतं. लेंथचं जेव्हा काम नाटकाचं अख्खं तुम्ही 2 तासांचं नाटक, त्याचा जो अनुभव असतो ना, ते तुम्ही रील्स करून आणि तुम्ही बारीक माहीत नाही, म्हणजे ज्या गोष्टी आपण सोशल मीडियाला बघतो त्या करून तुम्हाला नाही होत. तर ते ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि मग वेगवेगळे इव्हेंट झाले, मग चॅनलचे इव्हेंट झाले, मग बाकी बाहेरचे इव्हेंट झाले. सो हा सगळा असा प्रोसेस. आणि आय एम हॅपी व्हॉट एव्हर आय हॅव डन. आणि त्याहीपेक्षा मला असं वाटतं की ना, मी प्रोसेसमधनं आलेलो आहे. मी येऊन डायरेक्ट 10वीच्या परीक्षेला नाही बसलो. मी पहिली बालवाडी केली, नर्सरी केली, मग पहिली दुसरी, मग 4थीची स्कॉलरशिप, मग 7वीची स्कॉलरशिप, मग 10वी, असं करत ते सगळं आलं. आणि हा प्रवास खरं तर आणखीन खूप बारीक बारीक डिटेल्स आहे ज्याच्यामध्ये आपण परत एकदा निवांत गप्पा मारूया त्या विचार. रंगमंच ना तो हवा हवास असतो सगळ्यांना, लाईव्ह ऑडियन्स असतं. तुम्ही काय चांगलं करा वाईट करा, पोचपावती समोर येते. लॉटरी म्हणतो ना आपण, हा स्क्रॅच लॉटरी लागली तर आत्ता, नाही लागली तर हा. ते ना खूप स्ट्रेसफुल पण असतं, टेन्शन देणारं असतं की काय चुकलो तर काय. तुला आजही आठवते तुला सगळ्यात पहिली टाळी किंवा कॉम्प्लिमेंट कधी कुठल्या नाटकासाठी कोणाकडनं मिळाली? असं मी ना, मी काम करणारा माणूस आहे, म्हणजे बऱ्याचदा मला म्हणतात की किती नाटकं केलीस, किती सिनेमे केलीस, किती टेलिव्हिजन केलंस, तर मी मोजदात नाही ठेवली कधी. खरं तर मला नाही आठवत आहे, म्हणजे मला बसावं लागतं, आठवायला लागतं, मग असं मला वाटतं. म्हणजे मला मी अशा त्याहीपेक्षा मी ना काम करत, नेकी कर दर्या मेडाल वो कभी ना कभी उभर के आएगा. तर मला पहिली टाळी अजून तशी आठवत नाही, पण तुमच्या उत्तम काम केलेल्या काय म्हणजे पंचेसना किंवा नाटकातल्या ह्याला उत्तम तुमचा पंच फुटला ना की ऑडियन्समधनं टाळी येतेच येते. आणि मला वाटतं ती पहिली टाळी मला तुमचा मुलगा करतो काय नावाचं जे नाटक होतं त्याच्यामध्ये मला मिळाली होती. कारण ह्या डबल ट्रबलच्या वेळेस ना निर्मितीबाई स्टार एंट्रीला टाळी, विनय येडेकर स्टार एंट्रीला टाळी. तो मेरे को ना वैसा बनना था. काही स्वप्न असतात की यार हे असं व्हायचं आहे, आपण एंट्रीला आपल्या टाळी मिळाली पाहिजे. पण ते त्याला ऑफकोर्स त्याच्यासाठी खूप काम करावं लागतं तुम्हाला. आणि मग ते त्याच्यानंतर नाही, तुमच्या मुलग्यानंतर नाही, पण गंगूबाई मी जेव्हा सुरू केलं होतं त्या टेलिव्हिजन म्हणजे शोचं आम्ही जेव्हा नाटक केलं होतं तेव्हा हे मात्र एंट्रीला टाळी आली होती. आणि ते म्हणजे मी ते सगळे अख्खे प्रयोग मी आयुष्यभर माझ्या विसरू शकणार नाही. म्हणजे इतकं तुम्हाला बूस्टिंग सगळं होतं आणि इतकं तुम्हाला एन्करेज करणारं होतं सगळं, तर ते कामाला होतं. आणि ती पहिली टाळी मला तुमच्या मुलग्यात मिळाली, पण एंट्रीला टाळी, लाफ्टरला टाळी तुमच्या मुलगा करतो काय मध्ये, आणि एंट्रीला टाळी ती गंगूबाईमध्ये मिळाली. मस्त. पण कट, आपण नाटक करून आलो, एकांकिका आपण केल्या आहेत, कट टू आता आपण करतोय मालिकांमधनं किंवा सिनेमांमधनं काम. ॲक्च्युली मी बोलताना पटकन बोलले, पण हा प्रवास अनेकांसाठी अनेकदा सोपा नसतो. आत्ता इतकी माध्यमं आहे, सोशल मीडिया इतका आहे की माहिती आहे पिढीला करायचं काय, राईट? तुझे हा प्रवास किंवा तुझे इंडस्ट्रीतले ॲक्च्युली इनिशियल डेज, सुरुवातीचे दिवस कसे? मी लोक त्याला स्ट्रगल म्हणतात, मी त्याला स्ट्रगल नाही म्हणणार, मी त्याला शिकवणी म्हणतो. तर त्या त्यावेळेत मी शिकत होतो. त्या दरम्यान काय म्हणूया त्याला आपण,
अपमान असं नाही पण जरा वाईट वागणूक, थोडीशी दुय्यम वागणूक आणि मग थोडंसं नेग्लेक्ट करणं अशा सगळ्या गोष्टी मला आठवतंय. म्हणजे तो विजय केंकरेंचा प्रॉब्लेम नव्हता पण एक साधारण त्यांनी पहिले मला कास्ट केलं होतं आसामी आसामीसाठी. त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर होतं असं तावातावाने बोलणारा कवी असं ते कॅरेक्टर होतं त्याच्यामध्ये. तर मी रिडिंगला वगैरे गेलो आणि त्याला तो असाच हवा होता किडकिडीत, आणि तेव्हा अगदीच मी खूपच कॉलेजमधनं जस्ट पास्ट आउट झालो होतो म्हणून नाही पण मी चणच माझी तशी होती. तर ते किडकिडीत आणि असा अग्रेसिव्ह बोलतो आणि फलाना फलाना फलाना. तर मी रिडिंग बिडिंग केलं आणि तर म्हटलं की ठीक आहे मी तुला सांगतो ताल मी कधीपासून सुरू होतात. आणि मी वाट बघत होतो फोनची, तर फोन काय आला नाही. तर मी फोन संपूर्ण केला, मी म्हटलं विजयदा ते नाटकाचं काय. अरे पेड्या, म्हणजे आम्ही जरा झालं आमचं डिस्कशन, तर तू खूपच लहान वाटतोस, तर आम्ही दुसऱ्या आर्टिस्टला आम्ही कास्ट केलं आहे, तर ह्यावेळेस आपण जरा प्लीज, म्हणजे सॉरी माझ्याकडनं नाही होते कास्टिंग. तर इतकं वाईट वाटलं होतं की सगळं झालं होतं, सगळं डन आहे, आणि अल्टिम त्यात काही दिवसांनी त्यांना लक्षात आलं की अरे मी लहान वाटतो किंवा. पण ठीक आहे, माझी ती अगेन मी ती वेळ नव्हती तेव्हाची हे व्हायची, पण नंतर मला जे काम मिळालं ते उत्तम काम मिळालं. स्ट्रगल, तुम्ही नवीन कामासाठी तुम्हाला चांगलं काम करणं हा तुमचा स्ट्रगल असं मला नक्की नेहमी वाटत आलं आहे. मी जर चांगलं काम केलं, मी नुसताच पॅडी कामळे किंवा मी कुणाचा तरी मित्र आहे किंवा मी कुणाचा तरी मुलगा आहे म्हणून मला कधीच इंडस्ट्रीत कोण काम करणार काम करू देणार नाही. तर मला प्रत्येक काम प्रूव्हच करावं लागतं, त्यामुळे पुढचं काम मिळण्यासाठी आत्ताचं काम तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे आणि ते ठोकून वाजवायचं आहे. आणि त्या पद्धतीनं मी त्याला स्ट्रगल कधीच नाही म्हणलो, मी त्याला शिकवणी, हा माझी शिकवणी चालू आहे अजूनही, आणि ती आणि कुठल्याही नटाची ती मरेपर्यंत चालू राहणार ज्याला प्रगती करायची आहे. पण ना सुरुवात जेव्हा सुरुवात झाली ते आत्तापर्यंत कामाच्या बाबतीमध्ये आपण जसं प्रगल्भ होतो विचारांच्या बाबतीमध्ये सुद्धा होतो, तर तुला स्वतःमध्ये काही असा बदल जाणवतो आधीचा पॅडी आणि आत्ताचा? हा नाही नक्कीच, कारण वयाची 50 क्रॉस झालेली आहे. तर आणि साधारण इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 25 अगदी कमर्शियल, त्याच्या अगोदर जवळजवळ 8-10 ॲमॅटर थिएटर. सो एवढी वर्ष काम केल्याच्यानंतर सुरुवातीचा पॅडी होता तो खूप अवखळ होता, काय म्हणत आपण चटकन कुणावरही विश्वास ठेवणारा होता. आत्ता या गेल्या काही वर्षांमध्ये खूप पावसाळे पाहिलेले आहेत, पुलाखालनं पाणी गेलेलं आहे, बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. तात्पुरते मित्र जे होते ते म्हणजे ते तेवढ्यापुरते होते सोबत आणि ते आत्ता नाही आहेत सोबत, पण जे इंटॅक्ट म्हणजे जे आत्तापर्यंत जे पहिल्यापासून ते त्या त्या वेळेत माझे जे कर म्हणजे आपण तर म्हणतो ना एक चुंबकासारखे काही लोक एकत्र येतात की म्हणजे अरे हा 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 छान आहे ओके ओके भाई भाई कसे काय ओके तू कसे. तर ते काही मित्र इतके जे अगदीच हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत आहेत. आत्ता काम करण्याची समज किंवा मित्रमंडळी गोळा करण्याची समजसुद्धा आत्ता नक्की आलेली आहे. कामाची प्रोसेस आपल्याला कळली आहे इतक्या वर्षात, अरे आपण ह्या पद्धतीनं काम केलं तर आपण जास्त चांगलं जास्त स्वतःला पोट्रे करू शकू. आणि आत्ता वरवर कुठलंही काम घेत नाही, म्हणजे आत्ता आल्याच्यानंतर